वेलकम आज आपण काळाची नावं बघणार आहोत कशाची नावं बघायची आपल्याला आज टेन्स टेन्स म्हणजे काळ आणि त्या काळाचे किती प्रकार आहे काळाचे मुख्य प्रकार कोणते काळाचे उपप्रकार कोणते काळाचे मुख्य प्रकार काळाचे उपप्रकार तसंच टू बीची रूप वर्तमान काळानुसार कोणकोणती आहेत कशाची रूप टू बीची रूपे त्याच्यानंतर टू हॅव ची रूप टू हॅवची रूप काळानुसार कोणकोणती आहेत त्याचा अभ्यास आपल्याला आजच्या भागामध्ये करायचा आहे चला तर मग आपण सुरुवातीला बघूया काळाचे मुख्य प्रकार कोण कोण ते आहेत ते काळाचे मुख्य प्रकार म्हणजे मेन मेन टाईप्स टी वाय पी एस टाईप्स ऑफ टेन्स म्हणजे काळाचे मुख्य प्रकार काळाचे मुख्य प्रकार काळाचे मुख्य प्रकार किती आहेत काळाचे मुख्य प्रकार तीन किती काळाचे मुख्य प्रकार किती आहेत तीन किती आहेत तीन हा मग कोणते कोणते ते मुख्य तीन प्रकार एक काळाचा पहिला मुख्य प्रकार सगळ्यांना माहिती आहे कोणता आहे प्रेझेंटेन्स पी आर ई ई एन टी प्रेझेंट टेन्स प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ प्रेझेंटेन्स म्हणजे कोणता काळ वर्तमान काळ प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ दुसरा प्रकार आहे मुख्य प्रकाराचा विचार करतोय आपण दुसरा मुख्य प्रकार कोणता पास्ट टेन्स टेन्स याला मराठीमध्ये काय म्हणायचं भूतकाळ काय म्हणायचं पास्ट टेन्सला मराठी मराठीमध्ये भूतकाळ आणि काळाचा तिसरा मुख्य प्रकार आहे सांगा बरं फ्युचर टेन्स यफ यू टी यू आर ई फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ फ्युचर टेन्स म्हणजे काय भविष्य काळ बर सांगा बरं आता काळाचे मुख्य प्रकार तीन कोणते एक प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ दोन पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि तिसरा फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ हे काळाचे तीन मुख्य प्रकार आहेत किती काळाचे मुख्य प्रकार तीन कोणकोणते प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स आता काळाचे एवढेच प्रकार, काला चे प्रकार आहे का नाही तर काळाचे उपप्रकार सुद्धा आहेत सब पी वाय पीय सब टाईस ऑफ टेन्स काळाचे उपप्रकार काळांचे उपप्रकार काळांचे उपप्रकार किती मुख्य प्रकार तीन आणि प्रत्येक मुख्य प्रकाराचे चार चार उपप्रकार आहेत किती चार किती उप उपप्रकार आहेत प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत प्रत्येक काळाचे किती उपप्रकार आहेत प्रत्येक काळाचे उपप्रकार चार काळाचे मुख्य प्रकार, प्रकार आएद, किती तीन आणि काळाचे उपप्रकार प्रत्येक काळाचे उपप्रकार आहेत किती आहेत ते चार कोणते आहेत ते पहिला उपप्रकार आहे प्रत्येकाचा उप्रकार कोणता आहे सिंपल टेन्स सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ प्रत्येकाचा साधा काळ असतो साधा काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स असे काळाचे प्रत्येकाचे सिम्पल टेन्स आहेत त्याच्यानंतर दुसरा उपप्रकार आहे कंटिन्युअस सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ चालू काळ याला आणखी दोन नाव आहेत एक प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि इम्पर्फेक्ट टेन्स फक्त ते लक्षात ठेवा आपल्याला माहित असावं कोणकोणती कोणती नाव आहेत प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि टेन्स कंटिन्युअस टेन्स जसं की वर्तमान काळाचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्यूचर कंटिन्युअस टेन्स आता त्याच्यानंतर पुढचा उपप्रकार आहे परफेक्ट टेन्स -E 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 पीई आर एफ सी टी परफेक्ट टेन्स टीई एन एस सी म्हणजे मराठीमध्ये पूर्ण काळ परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ जसं की प्रेझेंट परफेक्टेन्स पास्ट परफेक्टेन्स आणि फ्युचर परफेक्टेन्स असे प्रत्येक काळाचे उपप्रकार आहेत मुख्य प्रकाराचे उपप्रकार आणि शेवटचा उपप्रकार आहे परफेक्ट एफी पी ई आर टी परफेक्ट कंटिन्युअस सी ओ एन टी आय एन यू ओ यूयस परफेक्ट कंटिवस टेन्स पूर्ण चालू का पूर्ण चालू काल जस कि प्रेजेंट परफेक्ट टेन्स पूर्ण चालू वर्तमान काल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ आणि परफेक्ट फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ असे प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात आता आपण काय करू प्रत्येक काळाचे जे चार उपप्रकार आहेत त्यांची नावं लिहून काढू सुरुवातीला आपण घेऊया पहिल्या क्रमांकाला प्रेझेंटेन्स पी आर ई -E एन टी -E प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळ प्रेझेंटेन्स म्हणजे कोणता काळ वर्तमान काळ मग आता आपण वर्तमान काळाचे चारही प्रकार बघूया एक सिंपल सिंपल प्रेझेंट पी आर ई एन टी सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ साधा वर्तमान दुसरा उप प्रकार है प्रेजेंट पी आर ई एस सी एन टी प्रेजेंट कंटिवस सी ओ एन टी आई एन यू ओ यू यूयस कंटिवस एन्स मे का वर्तमान काल चालू वर्तमान काल तीसरा उप प्रकार है प्रेजेंट पी आर ई एस एन टी प्रेजेंट परफेक्ट परफेक्ट मे पूर्ण प्रेजेंट परफेक्ट मे का है? पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ फक्त आपल्याला या भागामध्ये काळाची नावं पाठ करायची म्हणून आपण काळाची नावं घेतोय आणि चौथा उपप्रकार आहे प्रेझेंट पी आर ई -E एस एन टी प्रेझेंट परफेक्ट -E -E पी ई आर ई सी टी परफेक्ट कंटिन्युअस सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस कंटिन्युअस ते याला मराठीमध्ये म्हणायचं पूर्ण चालू वर्तमान काळ पूर्ण चालू वर्तमान काळ आलक लक्षात हा जो प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आहे त्याचे चार उपप्रकार पहिला कोणता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ दुसरा उपप्रकार आहे वर्तमान काळाचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ तिसरा उपप्रकार आहे त्याचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा उपप्रकार आहे वर्तमान काळाचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ या भागामध्ये आपल्याला फक्त काळाचे नाव लक्षात ठेवायचे पाठ करायचे आता याच्यानंतरचा जो पूर्ण प्र पूर्ण काळाचा प्रकार आहे तो आहे कोणता आहे दुसरा मुख्य प्रकार पास्टेन्स आहे पास्ट टेन्स म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात भूतकाळ आता या भूतकाळाचे सुद्धा किती उपप्रकार आहेत चार पहिला उपप्रकार आहे सिंपल यस आय एम पी एल ई सिंपल पास्ट सिंपल पास्ट टेन्स साधा भुतकार, साधा भूतका दुसरा उपप्रकार है पास्टा पास्ट कंटिन्न्यूअस सी ओ एन टी आई एन यू ओ यू एस टी ईन -E -E. मराठी मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला चालू भूतकाळ काय म्हणायचं मराठीत त्याला चालू भूतकाळ आणि त्याच्यानंतरचा तिसरा उपप्रकार आहे पास्ट परफेक्ट पी ई आर यफ ई सी टी परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि शेवटचा प्रकार आहे पास्टेनचा पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस कंटिन्युअस एन्स मराठीमध्ये त्याला म्हणायचं चा, पूर्ण चालू भूतकाळ सगळे नावं तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचे वहीमध्ये लिहून काढा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि पाठ करा आता याच्यानंतरचा मुख्य प्रकार आहे तिसरा कोणता फ्युचर टेन्स एफ यू टी यू आर ई फ्युचर टेन्स म्हणजे काय बरं भविष्यकाळ कोणता काळ भविष्यकाळ कोणता काळ भविष्यकाळ आता या भविष्यकाळाचे उपप्रकार चार आहेत कोणते ते एक सिंपल सिंपल फ्यूचर एफ यू टी यू आर ई सिंपल फ्यूचर एन्स मराठी में देखा है स्ताधा भविश्यकार. स्ताधा भविश्यकार. का मनाला साधा भविष्य काल साधा भविष्य काल दुसरा उपप्रकार है फ्यूचर एफ यू टी यू आर ई फ्यूचर कंटिन्स सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस फ्यूचर कंटिन्न्यूअस टेन्स मराठीमदे चालू भविष्यका चालू भविष्यका तिसरा उपप्रकार आहे फ्युचर टेन्सचा फ्यूचर, फ्यूचर परफेक्ट पी ई आर टी परफेक्ट टेन्स मराठीमध्ये पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा उप प्रकार है फ्यूचर टेन्स फ्यू का फ्यूचर या फू टी यू आर ई फ्यूचर परफेक्ट पी ई आर परफेक्ट सी टी परफेक्ट टेन्स परफेक्ट करेक्शन करु फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस सी ओ एन टी आई एन यू ओ एस कंटिन्स टेन्स करेक्शन करून घ्या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं पूर्ण चालू भविष्यकाळ पूर्ण चालू भविष्यकाळ सर्वच्या सर्व बारा काळाचे किती प्रकार आहेत एकूण बारा मुख्य प्रकार तीन प्रत्येकात तीनचे चार 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 त्रिक बारा ही जी बारा काळाची नावं आहे बाराच्या बारा, बारा काळाची नावं तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायची आहेत पाठ करायची आहेत आता आपण याच्यानंतर बघणार आहोत टू बीची काळानुसार कोण कोणती रूपं आहेत याच्याबद्दलची माहिती अगोदर काय करू आपण टू बीची संपूर्ण रूप बघू टू बीची सर्वच्या सर्व रूप टू बीची रूपे टू बीची रूपे कोण कोणती आहे टू बीची रूपं एम इज आर वॉज वेअर याचा उच्चार वर असा होतो वॉज वेअर शल बी शल बी, बी। आणि विल बी शल बी आणि विल बी अशी एकूण ही तीन चार पाच आणि सहा सात अशी एकूण सात रुपये टू बीची आता आपण कोण कोण काळात म्हणजे वर्तमान काळात कोणती भूतकाळात कोणती आणि भविष्य काळात कोणती ते बघू आता आपण टू बीची टू बीची वर्तमान काळी रूप बघू काळी रुपे टू बीची वर्तमानकाळी रूपे कोणती आहे एम इज आणि आर ही टू बीची तीन वर्तमान काळी रूपं आहेत आणि या तिन्हीचा अर्थ आहे असा होतो कोणता अर्थ आहे याचा आहे टू बीची वर्तमानकाळी रूप, एम इज आर किती तीन त्याचा अर्थ आहे म्हणजे आपण त्या वाक्यानुसार आहे आहात आहोत असे कोणतेही त्या वाक्यानुसार अर्थ घेऊ शकतो पण तुम्ही इथं लक्षात ठेवण्यासाठी ॲमेझार म्हणजे आहे आणि टू बी सोबत जर मुख्य क्रियापदाचं रूप वापरायचं असेल तर ते चौथं रूप म्हणजेच डॅश आय एन जी असलेलं रूप वापरतात ही एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा टू बी सोबत मुख्य क्रियापदाचं कित रूप वापरतात चौथ ज्याला काय जोडलेला असतो प्रत्यय आय एन जी आता आपण बघू टू बीची टू बीची भूतकाळी रूप टू बीची कोणती रूप भूतकाळी रूपे टू बीची भूतकाळी रूप आपण बघणार आहोत कोणती टू बीची भूतकाळी रूप वॉज आणि वेअर वॉच किंवा वेअर वेअरचा स्टँडर्ड उच्चार वर असाय वर वॉच वर किती आहे ती दोन वॉज आणि वेअर त्याचा मराठीमध्ये अर्थ आपण एकच लक्षात ठेवायचा होता होता होती होते होतास होतीस असा कुठलाही अर्थ त्याचा होतो परंतु आपण ट्रिकमध्ये लक्षात ठेवतोय आणि याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं जर रूप वापरायचं असेल तर ते वापरतात चौथं ज्याला आय एन जी हा प्रत्यय जोडलेला असतो कोणता प्रत्यय जोडला जातो चौथ्या रूपाला आय एन जी आणि त्याचा वापर टू बी च्या रूपानंतर केला जातो आता याच्यानंतर आपण बघणार आहोत टू बी ची टू बीची टू बी ची भविष्यकाळी रूपं बघायची आपल्याला टू बीची भविष्यकाळी रूपं टू बीची भविष्यकाळी रूपे कोणकोणती कौन आहे टू बीची भविष्यकाळी रूपं उरलेली दोन कोणती शल बी आणि विल बी ही दोन टू बीची भविष्यकाळी रूपं याचा मराठी मराठीमध्ये अर्थ काय होईल असेल असेल शल्बी आणि विलबीचा मराठीत अर्थ काय आहे असेल आणि याच्या सोबत जर मुख्य क्रियापदाच रूप वापरायचं असल तर ते कोणतं वापरलं जातं चौथं रूप जे की डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडून तयार होतं कोणता डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडून जे रूप तयार होतं चौथं ते टू बी च्या भविष्यकाळी रूपानंतर वापरलं जातं मित्रांनो या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की टू बीच्या रूपानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप बघा चौथ 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 त्याला कोणता प्रत्यय जोडलेला असतो आय एन जी आय एन जी आय एन जी म्हणजे टू बीच्या रूपासोबत मुख्य क्रियापदाचं कितव रूप वापरतात चौथं ज्याला आय एन जी प्रत्यय जोडलेला असतो जसं की आपण एक उदाहरण बघू पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे आणि त्याला जर आय एन जी जोडलं तर हे झालं मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आणि चौथ्या रूपाचं जर तुम्ही मराठीत भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी काय येतं त म्हणून प्लेईंग चा अर्थ मराठीमध्ये काय होईल खेळत 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 आलं लक्षामध्ये आता याच्यानंतर आपण जशी टू बीची रूप बघितली त्याच पद्धतीनं टू हॅवची रूप बघू कशाची रूप बघायची टू हॅवची ची चला तर मग टू हॅवची ची रूप बघूया बघ टू हॅवची कोण कोणती रूप आहे टू हॅव ची रूप टू हॅव ची रूप कोण आहे टू हॅवची रूप हॅज हॅव हॅड शल हॅव शल हॅव आणि विल हॅव अशी एकूण टू हैव ची एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार किती रुपये पाच किती रुपये पाच आणि एक गोष्ट लक्षात ठेवा टू हॅवच्या रूपासोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात मुख्य क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचे कितव रूप वापरतात मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात कितव तिसरं जे की डॅश ई हा प्रत्यय जोडून तयार होतं जसं की ए एस के आस्क हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे याला जर आपण ई प्रत्यय जोडला तर ते झालं मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आस्कड म्हणजे विचारलेले विचारलेले ज्याचा अभ्यास आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये केलेला आहे आता आपल्याला काळानुसार टू हॅवची रूप आणि त्यांचे अर्थ बघायचे ते बघूया सुरुवातीला आपण टू हॅवची टू हॅव वर्तमान काळी बघू वर्तमान वर्तमानकाळी रूपे टू हॅव ची वर्तमान काळी रूप बघू आता कोणती आहे ती टू हॅवची वर्तमान काळी रूप हॅज हे एक वचनी आहे आणि दुसरं हॅव हे अनेक वचनी आहे याचा मराठीत अर्थ काय होतो आहे आहेत आहात असे विविध अर्थ याचे होतात आणि याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं जर रूप वापरायचं असेल तर कित वापरतात तिसर जे की ईडी प्रत्यय जोडून तयार होत आता आपण बघूया टू हॅव ची भविष्यका भूतकाळी रूप भूतकाळी रूपे टू ची भूतकाळी रूप कोण आहे टू हॅवची भूतकाळी रूप फक्त आणि फक्त हॅड 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 म्हणजे होता होती होते होता होती होते असे विविध अर्थ याचे आहेत आणि याच्यासोबत जर मुख्य क्रियापदाचं रूप वापरायचं असेल तर कितव वापरतात बरोबर कितव तिसरं वापरतात वा जे की डॅश डी हा प्रत्यय जोडून तयार होत ओके त्याचा अर्थ तर इथं दिलेला आहे उदाहरणार्थ आस्कड म्हणजे विचारलेले आता आपण याच्यानंतर बघतोय टू हॅवच टू हॅव ची भविष्यकाळी रूपे टू ह्यावची भविष्यकाळी टू हॅवची भविष्यकाळी रूप कोणती आहे शल हॅव आणि विल हॅव शल हॅव आणि विल हॅव याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे असेल 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 असाल असू असे विविध अर्थवाक्यातील काळानुसार आपल्याला कर्त्यानुसार काळानुसार घ्यावे लागतात बघा तू ह्याची रूपं कोणकोणती ते बघितलं आपण त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं कितव रूप वापरलं जातंय ते बघितलं आणि त्यांचे अर्थ बघितले त्याच्यामध्ये हे पहिलं एक वचन दुसरं अनेक वचन टुह्यावच्या भूतकाळी रूपामध्ये एकच टुह्यावचं भूतकाळ रूप हॅड असल्यामुळं अनेक वचन एक वचन तेच आहे आणि शल्ह्या विल्ह्यावच्या बाबतीत एक वचन अनेक वचन असं आस, असत नाही तर आय आणि सोबत शलह्या वापरतात आय आणि उईसोबत शल्ह्याव व इतर कर्ते असतील तर विल्ह्याव वापरतात मित्र हो या टू हॅवच्या रूपांचे वेगवेगळे सुद्धा अर्थ आहेत ते म्हणजे आपल्याला समजा एखाद्याच्या मालकीची एखादी गोष्ट आहे आहे वर्तमान काळी दाखवायचं असेल जसं की आय हॅव अ पेन पेन आय हॅव अ पेन आता या ठिकाणी ह्या हॅवचा अर्थ फक्त आहे असा नाही तर माझ्या जवळ पेन आहे माझ्या जवळ पेन आहे असा त्याचा अर्थ आहे नुसता आय हॅव पेन असा अर्थ नाही त्याचा मी पेन आहे नाही 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 हॅव माझ्या जवळ पेन आहे इथं जर हॅड घेतलं हॅवच्या जागेवर जर आपण हॅड हा शब्द घेतला तर इथं अर्थ बदलतो माझ्या जवळ पेन होता माझ्याजवळ पेन होता आणि जर इथे हॅवच्या जागेवर जा शेल हॅव घेतलं शल हॅव तर त्याचा अर्थ काय होईल आय शेल हॅव अ पेन माझ्याजवळ पेन असेल असेल माझ्याजवळ पेन असेल आणि जर क्रियापद घेतलं आता आपण काय बघू आय हॅव आस्कड एस केस्कड हिम आता ही या ठिकाणी ह्याचा अर्थ काय आहे मग आस्कड म्हणजे विचारलेले हिम म्हणजे त्याला आय म्हणजे मी मग याचा मराठीत अर्थ काय होईल मी त्याला, त्याला विचारलेले विचार ले ले आहे मी त्याला विचारलेले आहे असा अर्थ होईल आणि आय हॅव अ पेन याचा अर्थ माझ्याकडे पेन आहे माझ्याकडे पेन आहे असा एवढा फरक आहे याचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत नंतर पण आजच्या लेक्चरमध्ये ज्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व लिहून काढायच्या तुम्ही तुमच्या वहीत रिव्हिजन करायची हा व्हिडिओ पुन्हा 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 बघायचा आणि कन्फर्मेशन करायचं डोक्यात पक्क बसवायचं आलं लक्षात आता याच्यानंतर आपण पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा भाग शिकूया तोपर्यंत धन्यवाद